सदाशिव पाटलांना राजकारणाचा कंटाळ का आलाय? वेजेगाव इथल्या रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य ज्येष्ठ गलाई बांधव श्रीमान श्रीरंग अप्पादाजी देवकर यांचं 5 जुलै 2024 रोजी वयाच्या 90व्या वर्षी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. त्यांनी वेजेगावाच्या विकासात भरीव योगदान दिलं. ऐन तारुण्यात मुंबई इथं गलाई व्यवसायाचा पाया रोवत ज्वेलर्स सुरू केल्या. गलाई व्यवसायात अनेकांना मार्गदर्शन करत त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं. वेजेगावातल्या मुलांची शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन रयत शिक्षण संस्थेच्या सहाय्यानं दाजी पाटलोजी स्कूल तसंच श्रीरंग अप्पादाजी देवकर ज्युनियर कॉलेज सुरू केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीवर सदस्य म्हणून घेतलं. वेजेगाव आणि परिसरात शिक्षणाची गंगा त्यांच्यामुळेच आली. त्यांच्यामुळेच वेजेगाव पंचक्रोशीत जो शैक्षणिक उठाव झाला, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता आलं. नुकतंच त्यांनी प्रयोगशाळेचं नूतनीकरण करत ती अद्ययावत करायला भरीव मदत केली होती. गावातल्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षण मिळावं या प्रेरणेनं त्यांनी शाळा उभी केली. अत्यंत चांगली दूरदृष्टी लाभलेल्या श्रीरंग अप्पांनी विटा शहरात प्रसाद चित्रमंदिर उभारण्यात मोलाचं योगदान दिलं. त्यांच्यामुळं तालुक्यातल्या लोकांना चांगल्या सिनेमागृहाचा लाभ घेता आला. त्या काळात तसं सिनेमागृह सांगली शहरात सुद्धा नव्हतं. श्रीरंग अप्पा दाजी देवकर यांनी भव्य सिनेमागृह बांधत आपली दूरदृष्टी दाखवून दिली. तालुक्यातल्या लोकांच्या करमणुकीची सोय केली. श्रीरंग अप्पा दाजी देवकर यांच्या दुःखद निधनानं देवकर कुटुंबीय आणि वेजेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं सामाजिक बांधिलकी जपणारा सच्चा समाजसेवक आणि एक द्रष्टा उद्योजक गमावला आहे. त्यांच्या पश्चात 2 मुलगे 3 मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. शोकाकुल समस्त देवकर परिवार, विटा, वेजेगाव, मुंबई. माजी आमदार सदाशिव पाटलांचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्त झालेल्या सोहळ्यात वैभव पाटील यांनी सदाशिव पाटील यांना भाऊ तुम्ही बाजूला राहू नका असे आवाहन केले. माजी आमदार सदाशिव पाटील गेल्या काही दिवसात सक्रिय राजकारणातून बाजूला झाले आहेत. रितसर सेवानिवृत्तीची घोषणा केलेली नाही, पण राजकारणातून संन्यास घेतल्यासारखे ते वागत आहेत. गाडीत बसले तर मागच्या सीटवर बसतात. कार्यक्रमाला आले तर पहिल्यासारखे उत्साहानं बोलत नाहीत. जिथे तिथे वैभव पाटलांना ते पुढे करतात, स्वतः अलिप्त राहतात. कार्यक्रम चालू असताना मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यांच्या या संन्यस्त वृत्तीने त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. माजी आमदार सदाशिव पाटील यांना राजकारणाचा कंटाळा का आलाय हा कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे. माजी आमदार सदाशिव पाटील हे अत्यंत अभ्यासू आणि विजनरी नेते आहेत. खानापूर मतदारसंघाचे त्यांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. आमदार असताना त्यांनी मतदारसंघात विकास कामाचा धडाका लावला होता. प्रत्येक गावात त्यांनी एक तरी विकास काम पोहोचवले. विटा शहरात नियोजनबद्ध विकास कामे करताना त्यांनी प्रशासकीय इमारत, न्यायालयाची इमारत, पोलीस ठाण्याची इमारत अशा प्रशस्त इमारती बांधत शहराच्या सौंदर्यात भर टाकली. विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून काम करतानाही आपल्या अभ्यासूपणाची चुणूक दाखवली. नगरपालिकेत काम करताना त्यांनी नगरपालिकेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलून टाकला. अभ्यासू आणि मनावर पकड घेणाऱ्या ओघवत्या वक्तृत्वानं त्यांनी लोकांची मने जिंकली. राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आणि गुणवत्ता असलेले सदाशिव पाटील गेल्या काही वर्षात राजकारणातून पूर्णपणे अलिप्त झालेले आहेत. नगरपालिका असेल किंवा मतदारसंघाचे राजकारण असेल, सर्वत्र वैभव पाटीलच पुढे असतात. पाटील गटाची भूमिकाही तेच मांडतात. सदाशिव पाटलांनी सक्रिय व्हावे, मतदारसंघाचं नेतृत्व करावे अशी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची इच्छा आहे. खरं तर सदाशिव पाटील यांच्यासारखा अभ्यासू आणि विजनरी नेत्याची मतदारसंघाला गरज आहे. त्यांनी राजकारणात सक्रिय व्हावे अशी कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे. काल वैभव पाटील यांनी बोलताना भाऊ तुम्हीच विधानसभेला नेतृत्व करा असे त्यांना आवाहन केले, पण दुसऱ्या बाजूने वैभव पाटलांचे भावी आमदार म्हणून जोरदार प्रमोशन चालू आहे. एका बाजूने वैभव पाटील सदाशिव पाटलांना तुम्हीच नेतृत्व करा असे आवाहन करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे आमदार म्हणून ताकदीने प्रमोशन सुरू आहे.
हे प्रमोशन वैभव पाटलांच्या इच्छेशिवाय कसे काय होऊ शकते? गेल्या 2-4 वर्षांपासून वैभव पाटलांचे भावी आमदार म्हणून प्रमोशन केलं जात आहे. परवा वाढदिवसानिमित्त लावलेल्या सर्व बॅनरवरती वैभव पाटलांनाच भावी आमदार म्हणून संबोधलं आहे. विधानसभा तोंडावर आली असताना सदाशिव पाटलांच्या उमेदवारीबाबत बोललेही जात नाही. पार्टीची सगळी सूत्रे वैभव पाटलांनीच हाती घेतली आहेत. सध्या सदाशिव पाटलांची अवस्था आता उरलो आशीर्वादापुरता अशीच आहे. मागे एकदा सुहास बाबर यांनी पत्रकार परिषद घेत वैभव पाटलांना मोगलांची उपमा देत बापाला बाजूला सारून राजकारण करत असल्याची बोचरी टीका त्यांच्यावर केली होती. वैभव पाटलांनी सदाशिव पाटलांना राजकारणातून बाजूला केले असल्याची टीका विरोधक करत आहेत. सदाशिव पाटलांना पुन्हा मैदानात उतरावे, राजकारणात सक्रिय व्हावे, त्यांच्यासारखा अभ्यासू आणि विजणारी नेत्याची मतदारसंघाला गरज असल्याची कार्यकर्त्यांची भावना बळावली आहे. कालच्या वैभव पाटील यांच्या भावनिक भाषणाने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. सदाशिव पाटील राजकारणात पुन्हा सक्रिय होणार ही सेवानिवृत्ती पत्करणार याकडं मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे.